लय मोठे प्रश्न आहेत भाऊ. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. हे हिंदू अनडिवायडेड फॅमिली ऍक्ट असा एक कायदा आता करणार होत सरकार. हिंदू अनडिवायडेड फॅमिली ऍक्ट जैन हिंदू सगळ्या धर्मातल्या लोकांना लागू होईल असा. या प्रॉपर्टीवर इम्पॅक्ट करते. प्रॉपर्टीत किती हिस्सेदारी राहील आता लक्ष द्या. समान नागरी हक्क कायदा लागू झाला, मुसलमानाच्या प्रॉपर्टी दावेदारीत पोरीचा वाटा किती किती राहील. आता आपल्यासाठी कायदा केला का म्हणते भारत सरकार, हे पहिले बहिणीचा हिस्सा नाही राहे, फक्त पोराचे हिस्से राहे. कायच्या? बापाच्या प्रॉपर्टी. आता भारत सरकारने त्याच्यात दुरुस्ती केली. जेवढा समान पोराचा वाटा तेवढा पोरीचा वाटा. मग माया बापाच्या नावानं 7 एकर वावर आहे. किती एकर वावर आहे? 7 आहे 9 एकर वावर आहे. आम्ही तिघ बहीण भाऊ, माया नावानं 3 अशी, एका बहिणीच्या नावानं 3, दुसऱ्या बहिणीच्या नावानं 3. समजलं का? हे तिघाचे वाटे बरं 3 3 3. अंध्यास लगन थे जर तिची जर इच्छा असल, भाऊ माया घरी लय आहे, तू दिवाळीला आलं का माया पाहुणचार मावणचार करत जा. ठीक आहे, मले 2 साड्या घेत जा, माया पुराय लेकरायले कपडे किपडे घेत जा, बस एवढंच पाहिजे, कुठं सही करू सांग. ठीक आहे, तिनं जर हो म्हणलं माया दोन्ही बहीण आहे ना, तर मला हे वावर पण भेटल, नाही तर त्याच्या नावाचं त्याला द्यायला लागलं. पण मुस्लिमांमध्ये जर त्याला पर्सनल कौटुंबिक कायदे करण्याचा अधिकार आहे तर ते त्याच्यासाठी वेगळे करत. आपल्यासाठी ह्या कायदा, त्याने जर म्हणलं पोरीचा हिस्साच नाही पडत तर ते त्याच्यासाठी. किती मोठे वाद निर्माण व्हायचे आणि होते झालेच. आता याच्यासाठी 3 गाजलेल्या केस आहे संविधानात. एक आहे शाबानो, एक आहे सरला मुद्गल आणि एक आहे सायरा बानो. पाहता का खतरनाक केस आहे. पहिली बाई शाबानो हिचा नवरा वकील होता. का होता? हिचा नवरा वकील. ठीक आहे, आता हिले तलाक कितव्या वर्षी द्याव? एखाद्या माणसानं तलाक कितव्या वर्षी? गाजलेली केस आहे ही, राजीव गांधीच्या काळातली गाजलेली केस, खतरनाक केस. तिहेरी तलाकचा विषय शाहबानोचं प्रकरण पाहिल्याशिवाय तुम्ही अभ्यासूच शकत नाही. आणि राज्यघटना अभ्यासाची असाल तर विदाउट केस राज्यघटना अभ्यासता येत नाही. ठीक आहे, आता पहा, हे शाहबानो प्रकरण गाजलेलं प्रकरण आहे भारताच्या इतिहासात. जीत कर भी हार गई शाहबानो. शाहबानो आहे तिचं वय पहा. ठीक आहे, जीत कर भी हार गई शाहबानो. हे सगळं म्हणजे घडलेला इतिहास आहे, हे घडलेला इतिहास आहे. शाह गाजलेलं प्रकरण आहे शाहबानो प्रकरण. ठीक आहे, आता लक्ष द्या, पण खतरनाक प्रकरण आहे. हिचा नवरा मोहम्मद अहमद खान वर्षे शाहबानो केस. हिनं पहिले डिस्ट्रिक्ट कोर्टात केस टाकली. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट मध्ये